सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जाऊया। या घोषवाक्याकडे लक्ष वेधित राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या दिशानिर्देशानुसार अमरावती जिल्हा न्यायालयात दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत आयोजन करण्यात आले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं। सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले जनता पक्षकारांचे खटले व न्यायालयामध्ये दाखल न झालेले दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद येथील कर टॅक्स संबंधित दाखलपूर्व प्रकरणे सुद्धा तडजोडीकरिता लोक अदालती समक्ष ठेवण्यात येणार आहे। आपली प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटवण्याकरिता जनता व पक्षकारांना न्यायाधीश तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ अर्थातच पॅनलच्या तर्फे मदत करण्यात येणार आहे। या आयोजनाची विशेष बाब म्हणजे जनता पक्षकारांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क म्हणजेच फी भरावी लागणार नाही। तरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती श्री एम आर देशपांडे आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती जी आर पाटील यांच्याद्वारे सर्व जनता पक्षकारास आवाहन करण्यात आलंय। आपण आपले प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरिता संबंधित न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा व शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालत समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावी असं आवाहन करण्यासह या राष्ट्रीय लोक अदालत आयोजनाला घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती सचिव जी आर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या परिपत्रकानुसार अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2023 शनिवारी माननीय एम आर देशपांडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा चेअरमन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या लोक अदालतमध्ये ज्यांच्या केसेस प्रलंबित आहेत, जी प्रकरणे तडजोड योग्य आहेत अशी प्रकरणे तसंच वादपूर्व प्रकरणे ठेवली जाणार आहेत। लोक अदालतमध्ये जी प्रकरणे प्रलंबित असतील, वादपूर्व असतील, ती ठेवण्याकरता आपणास कुठलाही अतिरिक्त फी भरावी लागणार नाही। या लोक अदालतमध्ये कौटुंबिक वादविवाद असतील, वाटणीचे दावे असतील, धनादेश अनादर प्रकरणे असतील, बँकचे पैसे वसुलीचे दावे असतील, ताशी तडजोड योग्य प्रकरणे या लोक अदालतमध्ये ठेवली जाणार आहे। लोक अदालतीचा फायदा म्हणजे त्वरित न्याय, विनाखर्च न्याय, याच्यात कुठलीही पार्टी जिंकली किंवा हरली असं घडत नाही, तर दोन्ही पार्टी जिंकल्या असं समाधान या लोक अदालतच्या माध्यमातून होतं। लोक अदालतमध्ये आपली प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता लोक अदालतचं पॅनल की जे न्यायमूर्ती न्यायाधीश यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आणि पॅनलवरील सदस्य यांच्या मदतीने आपल्यातला वाद सोडवण्याकामी मदत होते। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।